तर भाजप सेना युतीसाठी पुढचे 24 तास अतिशय महत्वाचे असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तर युती संदर्भात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बोलणी सुरू असून लवकरच त्यातून सकारात्मक मार्ग निघेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे आता युतीचा चेंडू अमित शहांच्या कोर्टात गेल्याचं सांगण्यात येत आहे. 288 जागांचं वाटप करणं एकमेकांना हे सोपं नाही. हिंदुस्थान पाकिस्तानचा बंटवारा सोपा होता असं म्हणून फारतं. दोन देशाचा बंटवारा सोपा असतो. प्रॉपर्टी इकडे तिकडे जाते, जमीन जाते, 288 जागांचा केस काढला जातो. युतीमध्ये एकाएका जागेसाठी कशी घासाघीस सुरू आहे हेच संजय राऊत यांच्या या विधानातून सूचित होत आहे. युती होईल तेव्हा होईल, पण 2014 साली आम्ही सत्तेत सहभागी झालो नसतो तर चित्र पूर्णपणे वेगळं असतं अशी खदखद व्यक्त करायलाही राऊत विसरले नाही. 2014 साली आम्ही वेगळे लढलो, युती नव्हतो, आम्ही विरोधी पक्षात होतो. सुरुवातीला आम्ही विरोधी पक्षातच राहिलो असतो पुढले 4 वर्ष. तर आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा प्रबळ दावेदार असता सत्ते पर्याय असता लोक पर्याय पाहतात कोण आहे. लढणारा विरोधी पक्ष असतो त्याला पर्याय म्हणून स्वीकारलं जातं अनेकदा. तर ते झालं असतं तर कदाचित आज चित्र वेगळं दिसलं असतं. आम्ही सगळे मातोश्रीत बसले असतो आणि बाकीचे सगळे बाहेर आमच्याशी चर्चेसाठी रांग लावले असतात. दरम्यान चंद्रकांत पाटलांनी मात्र संजय राऊतांच्या या विधानांकडे सोयीस्कर डोळेझाक करत युती होणारच असं स्पष्ट केलंय. पण याचवेळी जागा वाटपात आम्हीच मोठे भाऊ असणार हे सुचवायलाही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत. साधारण 126-162 फॉर्म्युला समोर येताना दिसतोय. काय फॉर्म्युले रोज नवीन येत आहेत. शेवटी दोघांचं समाधान झाल्याशिवाय युती होणार नाही. आणि आम्ही माननीय उद्धवजींकडे मांडलंय किंवा सिटिंगच आमचे जास्त झाले असल्यामुळे आता तो जो 135-135 फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आमची खूप ओढाताण होते आहे. उद्धवजींनाही ओढाताण माहिती आहे, ते मनाने खूप मोठे आहेत, काही ना काही सकारात्मक निर्णय करतील. या दोन्ही नेत्यांच्या म्हणण्यानुसार युतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असून अवघ्या 10-15 जागांवर एकमत होत नाहीये. कारण छोट्या पक्षाची भूमिका स्वीकारताना शिवसेनेला बऱ्यापैकी जड जात आहे. पाहुयात भाजप शिवसेनेला आणखी किती नमवतंय ते. कारण यावेळी युतीची गरज ही भाजपची नाही तर सेनेची बनली आहे. प्रफुल्ल साळुंखे आणि उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर बातमी आहे पुण्यातून पावसाची. पुणे शहर आणि परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय. या पावसामुळे अनेक भागातील रस्ते जलमय झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. तर काही ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी शिरलंय. कोंढवा येवलेवाडी परिसरात रस्त्यावर पाण्याचे लोट बघायला मिळत आहेत. तर अनेक गाड्या देखील पाण्यात अडकल्या आहेत. पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तर अनेकांना या जलमय झालेल्या रस्त्यातून वाट काढणं मुश्किल होताना बघायला मिळते. अनेक अडचणींचा सामना रात्रीत पडलेल्या पावसामुळे सध्या पुणेकरांना करावा लागतो. आणि पुण्यातल्या पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. पाऊस पडतोय, पावसाने अक्षरशः कहर केलेला आहे. रस्ते जलमय झालेले आहेत. कोंढवा येवलेवाडी भागामध्ये आपण आहोत. म्हणजे पुण्यावरून बारामतीला जर तुम्हाला बापदेव घाटामार्गे जायचं असेल तर हा भाग आहे. बघा काय परिस्थिती आहे. हा रस्ता जो आहे त्याला अक्षरशः एका नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे. आणि प्रचंड वेगाने पाणी जे आहे ते वाहत आहे. आणि अशा पाण्यातून लोक जे आहेत, वाहनं जे आहेत ते रस्ता काढतायत. आणि रात्रभर पाऊस पडल्यानंतर सकाळी देखील पावसाने उसंत घेतलेलं नाही आहे, सूर्यदर्शन नाही आहे. आणि आजूबाजूचे डोंगर आहेत त्याच्यावरनं पाणी येतंय. आणि अक्षरशः पाण्याचे लोट जे आहेत ते रस्त्यावरती वाहत आहेत. हा रस्ता आहे का नदी आहे नाला आहे असा प्रश्न पडावा. आजूबाजूचे नाले ओढे हे बांधकामाकरता बुजवल्यामुळे असं झालंय असं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकीकडे नैसर्गिक संकट किंवा मुसळधार पाऊस हे कारण आहेच, परंतु ओढे नाले बुजवणं हेही कारण आहे. जर आपण नीट बघितलं तर बघा PMP बस स्टॉप आहे तो सगळा पाण्याखाली गेलेला आहे. आणि या रस्त्यावरनं आता स्कूल व्हॅन असतील, दुचाकी असतील, खाजगी कंपन्याचे कर्मचारी असतील ते जाण्याची घाई करतायत. खरं तर काही ठिकाणी अशा धोकादायक परिस्थितीमध्ये जाऊ नये लोकांनी, कारण आजूबाजूच्या नाल्यामध्ये ओढ्यामध्ये वाहनं वाहून जाऊ शकतात. परंतु लोक थांबायला तयार नाहीत. थोडं जर आपण पुढं गेलो तर एका गल्लीमधून
किती वेगाने पाणी हे वाहत येते हे दृश्य आपण बघू शकू। बघा आता मी आणि माझा कॅमेरा पर्सन आम्ही आता रस्त्याच्या मध्येमध्ये आलेलो आहोत आणि हे सगळं पाणी रस्त्यावरती का येतंय, कुठून येतंय हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। तर बाजूलाच ही जी काय गल्ली आहे त्या गल्लीमधून हे पाणी येतंय समोरून, याचा अर्थ पलीकडच्या बाजूला जे काही टेकडी डोंगर आहे तिकडून हे सगळं पाणी जे आहे ते वाहत येताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळं इतक्या वेगाने हे पाणी येतंय आणि जशी माणसं आहेत तशी बघा प्राण्यांना देखील फटका बसतोय। एक आपण कुत्रा बघू शकतोय तो सुद्धा या पाण्यातनं वाट काढायचा प्रयत्न करतोय आणि अशा पद्धतीनं हे जे पाणी आहे ते रस्त्यावरून वाहतंय आणि अक्षरशः नागरिकांची तारांबळ जी आहे ती उडालेली आहे आणि तरीही लोक एवढ्या सगळ्या जलमय झालेल्या रस्त्यामधून आपली वाहनं असतील किंवा पायी चालत जाण्याचा जो काही अट्टहास आहे तो सुद्धा करताना आपल्याला दिसत आहेत। अर्थात अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे रस्ते जलमय झाल्याच्या आणि घरामध्ये सुद्धा पाणी घुसल्याच्या घटना आहेत, परंतु सध्या येवलेवाडी कोंडवा परिसरामध्ये आपण आहोत आणि तिथली ही दृश्य आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर पुण्यातल्या पावसाची ही परिस्थिती पाहिल्यानंतर जाऊया सासवडला। सासवड या परिसरात देखील रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणच्या कऱ्हा नदीला पूर आलाय। सासवड शहराजवळ नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र बघायला मिळते, तर अजूनही या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे। तिकडे सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागातही रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत आहे, त्यामुळे शहरातील अनेक रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं होतं। या पावसामुळे विटा कराड मार्गावर पुलावरून पाणी वाहू लागल्यानं विटा कराड मार्गावरील वाहतूक रात्रीपासून बंद झाली आहे, तर पुण्याला पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू करण्यात आली आहे। सोबतच वडियराबाग येवलेवाडी रस्ता देखील बंद झाला असून येरळा नदीला पूर आलाय। येरळा नदीवरील बंधाऱ्याचे भराव दोन्ही बाजूंनी खचलेत, तर पहिल्यांदाच बलवडी या ठिकाणच्या येरळा नदीवरील पूल जो आहे तो पाण्याखाली गेला असून विट्याहून कुंडलकडे जाणारी जी संपूर्ण वाहतूक आहे ती ठप्प झाली आहे। तर रात्रीत मोठा पाऊस झाल्यानं एका रात्रीत सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीसारखं वातावरण निर्माण झालं आहे। ग्रामीण भागातील ओढे देखील पूर्ण भरून वाहत असल्याचं चित्र या घडीला बघायला मिळत आहे। बघूयात पुढची बातमी। सोलापूर इथे पावसामुळे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून लहान मुलीचा मृत्यू झालाय। एक धक्कादायक बातमी म्हणावी लागेल सोलापूरमधून। रस्त्याच्या कडेला 5 फूट खड्ड्यामध्ये पडल्यानं या 5 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झालाय। माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक गावातली ही धक्कादायक घटना आहे, त्यामुळे खरं तर नागरिकांनी विशेषतः पालकांनी आपल्या लहान मुलांना अशा पद्धतीनं जेव्हा रस्त्यांवरती पाणी साचलेलं असतं तेव्हा बाहेर सोडताना काळजी घेणं गरजेचं आहे आणि मोठ्यांनी देखील प्रवास करताना साचलेल्या पाण्यातून प्रवास करताना योग्य ती खबरदारी घ्या। पीएमसी बँकेवर निर्बंध आल्यानं ग्राहक धास्तावलेत। ग्राहकांना त्यांच्या खात्यातून फक्त 1000 रक्कम काढता येते, त्यामुळे ग्राहकांसमोर आता आर्थिक संकट निर्माण झालंय। बघूयात याचाच आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट। पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर उभी असलेली ही महिला चक्कर येऊन कोसळली। या घटनेमुळे सगळे ग्राहक सुद्धा संतप्त झालेत। उल्हासनगरच्या पीएमसी बँकेसमोर हा प्रकार घडल्यामुळे गोंधळ उडाला। बँकेच्या बाहेर प्रचंड गर्दी झाली आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। कष्टानं बँकेत जमा केलेला आपलाच पैसा मिळत नसल्यामुळे ग्राहकांनी आता संताप व्यक्त केलाय। पैसा आपको हमारे अभी तक अभी आया नहीं, सब बोलते हैं 1000 रुपया मिल रहा है, 1000 6 महीने किस बात का 1000 में, हमारा मेहनत का पैसा है, हराम का पैसा नहीं है, खून पसीना बहा के तभी आता है, हमको इंसाफ चाहिए। कल्याणच्या टाटा पॉवर परिसरातही अशीच प्रचंड गर्दी झाली। पीएमसी बँकेवरील निर्बंधांच्या बातमीनं ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झालाय।
बँक प्रशासनानं खातेदारांना शांततेचं आवाहनही केलंय. 2 महिने ते 6 महिन्यात पैसे पुन्हा दिले जातील अशी ग्वाही दिल्यानंतरही ग्राहकांमधला संभ्रम मात्र कायम आहे. 6 महीने में आप सिर्फ 1000 रुपया निकाल सकते हो, उससे ऊपर 1 रुपया आप निकाल नहीं सकते हो. और आज की तारीख में इधर जितनी भी सोसाइटी आजू बाजू में, सभी सोसाइटियों के जितने पैसे है, जितना फंड है, वो उसी में जमा. और हर सोसाइटी का कम से कम 15 से 20 लाख रुपया FD भी है, रेगुलर भी है. आज लोगों ने अपना लाइट बिल के चेक दिए है, पानी के चेक दिए है, और सबके चेक भी बंद कर दिए गए है. आज अगर उसमें पानी या लाइट जो भी बंद होता है, उसका जवाबदार कौन? माला तो आज 1 रुपया मिला नहीं. मैं सकाळी 10 वाजतापासून इथे उभा है आणि मी आज कामाला पण गेलो नाही. आणि आज परिस्थिती बघा, सर्व उल्हासनगरचे जेवढे जणांचे अकाउंट होते ते सर्व दरबदर फिरत आहे. त्याच्यामध्ये एक महिला बेशुद्ध पण पडली, असं चेंगराचेंगरी पण होऊ शकते. PMC च्या अंधेरी, JTB नगर, कल्याण, उल्हासनगर, पिंपरी या सगळ्याच शाखांमध्ये गोंधळाची स्थिती दिसून आली. आपल्या पैशाचं काय होणार ही चिंता सगळ्याच ग्राहकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. वसई, विरार, नालासोपारा, मीरा भाईंदर या भागात सुद्धा ग्राहकांनी बँकेत जाऊन त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली. मात्र ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही असा दावा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलाय. थोड़ी ऑकवर्ड और टाइट पोजीशन है, लेकिन मैं सबसे अपील करूंगा कि अगर कस्टमर कोऑपरेट करे तो मैनेजमेंट हमारी CEO से, RBI से कम्युनिकेट करके इश्यू जल्दी से जल्दी रिजॉल्व करने की कोशिश कर रही है. PMC बँकेवरचे निर्बंध सामान्य ग्राहकांच्या मुळावर आलेत. ग्राहकांच्या हितासाठी RBI ने आता लवकरात लवकर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. मुंबईकरांच्या आवडीचा ब्रेड असणारी वेब्स कंपनी बंद पडली आहे. तब्बल 46 वर्ष चवीची परंपरा असलेली ही कंपनी भागीदारीच्या वादातून बंद पडली आहे. मात्र त्यामुळे 3000 जणांचा रोजगार हिरावला गेलाय. तर सँडविच स्टॉल धारकही आता अडचणीत सापडलेत. विप्स कंपनीचे प्रसिद्ध असलेले व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेड मार्केटमधून गायब झालेत. 19 सप्टेंबरपासून या ब्रेडचा पुरवठा होत नसल्यानं हॉटेलधारक आणि सँडविचचे स्टॉलधारक हवालदिल झाले. वेस्टर्न इंडिया बेकर्स प्रायव्हेट लिमिटेड ही इराणी कुटुंबाची कंपनी. मात्र कुटुंबातल्या वादामुळे ही कंपनी बंद पडली. डॉकयार्ड रोडला या कंपनीचं मुख्यालय असून मुंबईत आणि नवी मुंबईत या कंपनीचा विस्तार झालाय. या कंपनीमुळे तब्बल 3000 नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला. तर पुरवठादार आणि कंपनीचे अनेक एजंट हे सर्व संकटात सापडले आहेत. मुंबई शहरातला 46% ब्रेड हा विप्स कंपनीचा आहे. तर सँडविचसाठी 90% ब्रेड हा विप्स कंपनीचाच वापरला जातो. मात्र आता ब्रेडचा पुरवठा थांबल्यानं चिंता वाढली आहे. विप ब्रेड आम्ही कमीत कमी 15 वर्ष झाली विकतोय. पण ते आता 3 दिवस झालं असं त्यांचे प्रॉब्लेम झाले की त्यांचे प्रोडक्शनच काढत नाहीत ते कंपनीतून. कुठलंच प्रोडक्शन काढत नाही. काय प्रॉब्लेम आहे ते पण सांगायला मागत नाहीत ते लोक. त्यांचे एजंट होते ना ते पण येत नाहीत आजकाल इथे. पॉप्युलर होता, पॉप्युलर होता म्हणजे एकदम सर्वात बेस्ट बोललं तर त्याचा नंबर लागतो. हो गए एक हफ्ते हो गए बंद हो गया. अभी एक हफ्ते से मैं नया मतलब नया चालू कर दिया, दूसरा इराकी बेकरी का वो चालू कर दिया. हॉटेल, सँडविचचे स्टॉल यासह विप ब्रेडचा घराघरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायचा. मात्र आता कंपनीज बंद झाल्यानं खवय्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विप्स ब्रेड म्हटलं तर फार जुनी कंपनी आहे आणि टेस्टिंग वगैरे चांगलं होतं, क्वालिटी चांगली होती, अगदी चांगली होती. आणि ते बंद झालं ना पाहिजे, जुनी कंपनी चालू झालं पाहिजे. 1973 साली स्थापन झालेल्या या कंपनीनं जिभेचे चोचले पुरवण्याबरोबरच 3000 नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे ही कंपनी पुन्हा सुरू व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. अक्षय कुडकेलवार, News 18 लोकमत, मुंबई. मुंबईतील उच्च शिक्षण देणाऱ्या पवई इथल्या IIT संस्थेच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. IIT च्या मुलांच्या वसतिगृहात असलेल्या एका खोलीत आता चक्क एक बैल घुसल्याचं बघायला मिळतंय. आज तो व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या खोलीमध्ये वसतिगृहातल्या हा बैल शिरलेला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी जुलै महिन्यात देखील अशीच एक घटना घडली होती. कॅम्पसमधल्या एका विद्यार्थ्यावर अशाच एका भटक्या जनावरानं, मोकाट सुटलेल्या जनावराने हल्ला केला होता. ज्या हल्ल्यात या ठिकाणचा कॅम्पसमधला एक विद्यार्थी जखमी देखील झाला होता. जुलै महिन्यात घडलेली ही घटना आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा
असाच एक बैल या वसतिगृहात शिरलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये सध्या मोठं भीतीचं वातावरण आहे. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. आणि बातमी सोबतच सकाळी 9 बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.